श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी वक्त हो, आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो। बऱ्याच वेळेला आपण पाहतो की देवघरात लावलेल्या त्या दिव्याच्या वातीवर काजळी तयार झालेली असते, त्याचा फुलासारखा आकार झालेला असतो। कधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसतो तर कधी हा कमळाच्या फुलासारखा वाटतो। हे पाहून आपल्याला सुद्धा प्रश्न पडतात की दिव्यामध्ये हे काळ्या रंगाचं फूल का बनत असेल। कधी कधी दिवा विझल्यानंतर फूल बनते तर कधी कधी दिवा चालू असतानाच दिव्यात फूल तयार झालेले आपल्याला दिसून येते। हे फूल कशामुळे बनते, याचा आपला पूजनाशी काही संबंध आहे का, किंवा त्याचे काही महत्व आहे का, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, देवघरातील दिव्यामध्ये अशा प्रकारचं फूल बनणे हे एक सकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे। याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्ट देवांची कृपा आपल्यावर झालेली आहे। आपण भगवंताचं जे काही पूजन करत आहोत, जे काही उपासना करत आहोत, ते भगवानापर्यंत पोहोचले आहे आणि आपले भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहेत। मित्रांनो, हे फूल रोज बनत नाही, कधीतरी हे फूल आपल्या दृष्टीस पडते। अनेक लोकांना प्रश्न पडतो की देवघरात दिवा तर आपण दररोज लावतो, मग फूल रोज का बनत नाही, तसेच भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का, असे देखील आपल्या मनात प्रश्न येऊ लागतात। परंतु मित्रांनो, भगवंत कोणत्याही गोष्टींचे संकेत दररोज देत नाहीत। 2-4 दिवसात, आठवड्यानंतर भगवंत आपल्याला त्यांच्या प्रसन्नतेचे संकेत देत राहतात। म्हणून जर दिव्यात फूल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे काही कारण नाही। मित्रांनो, आपल्याला असे देखील प्रश्न पडतात की दिव्यात ते फूल बनते, त्या फुलाचे आपण काय करावे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी ते फूल अलगद बाहेर काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे काही तेल किंवा तूप टाकले आहे तेच तेल किंवा तूप त्या फुलामध्ये मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावर लावावा। यामुळे भगवंताचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहणार आहे। टिळा लावल्यानंतर आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे आपल्याला जाणवू लागते, तसेच आपल्याला खूप पॉझिटिव्ह सुद्धा वाटू लागते। यानंतर आपले प्रत्येक काम बिना अडथळ्याचे यशस्वीपणे नक्की पूर्ण होते। आपण जर कपाळावर टिळा लावलेला असेल तर कोणत्याही प्रकारचे वाईट आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही। आपण सर्व वाईट आणि नकारात्मक ऊर्जापासून 4 हात लांबच राहू, कारण जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आशा आहे आपल्याला समजलं असेल की देवघरात असणाऱ्या दिव्यातील काजळीला फुलाचा आकार काय येतो। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।